चक्रेश्वर वाडी नाव थोडं वेगळं वाटते, पण काही गावांची नावे त्यांच्या भौगोलिक परिस्थितीवरून पडले असते। हे नाव पण असेच काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही, याचा प्रत्यय तुम्हाला येईलच। नमस्कार मित्रांनो, सचिन सभाखंड यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज एक ठिकाण जायचं आपल्याला चक्रेश्वरवाडी। तर तिथे एक महादेव मंदिर आहे, प्राचीन काल आहे तिथला निसर्ग, आणि ते मंदिर आपल्याला आज पाहायला जायचं आहे। तर मी सध्या कळंबा तलाव येथे आहे, माझ्या मागे तुम्हाला कळंबा तलाव दिसत असेलच। सकाळची वेळ आहे, तर आपलं तिथले जे ठिकाण आहे ते आपल्याला पाहायचं आहे, आणखीन निसर्ग ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। तर जास्तीचा वेळ न घालतो आपण निघूया। कोल्हापूर कळंबापासून सुमारे 35 किलोमीटर अंतर, तुम्ही जर गुगल मॅपवरती चक्रेश्वरवाडी मंदिर पाहिला तर कदाचित चुकीचा मार्ग दाखवेल, पण तुम्हाला सरळ चक्रेश्वरवाडी या गावातच जायचे आहे। गारगोटी रोडवरून तळाशी फाटा व तळाशी गावातून पुढे यावे लागेल। तर मित्रांनो, आपण आपल्या पॉइंटला पोहोचलेलो आहे, आणि तुम्हाला माझ्या मागे मंदिर दिसत असेलच। तर आपण आता मंदिरात चाललो आहे, तर त्याची वैशिष्ट्ये किंवा त्याचा इतिहास काय आहे ते आपण, जर आपल्याला तिथे कोण भेटले ग्रामस्थ वगैरे तर त्यांच्याकडून आपण इतिहास नक्कीच जाणून घेऊया। मंदिरापाशी पोचताच मंदिरासमोरील दीपमाळ तुमच्या नजरेस येईल। दीपमाळेमध्ये गणेशाची मूर्ती जी मंदिरावर नजर ठेवून आहे असे वाटते। अतिशय सुंदर अशी दीपमाळ। चक्रेश्वरवाडी मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे। मंदिराच्या आतील बाजूस असणारे खांब त्यांच्या या आकारावरून आपल्याला सांगतील। चला आपण आता मंदिर आतून पाहूया। मंदिरामध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे। या मंदिरात वीरभद्र, महासरस्वती व सप्तमातृका यांच्या मूर्त्या आहेत। मंदिरामध्ये शांतता व बाहेरील बाजूस पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल असे हे वातावरण तुम्हाला बघायला मिळेल। मंदिरात प्रवेश करताच गणेशाची सुबक अशी आकर्षित मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल। थोडेसे पुढे गेले की तीन नंदी महादेवाच्या पिंडीकडे तोंड करून बसलेले तुम्हाला दिसतील। मंदिरातील खांबावरून हे लक्षात येते
हे मंदिर खरोखरच पौराणिक आहे। मंदिरामध्ये प्रवेश करता असताना तुम्हाला डाव्या बाजूस एक चौकोन विहीर दिसेल। या विहिरीमध्ये पाणी हे बारमाही असते। तसेच बाजूला एक गुहा आहे, पण ती सध्या पाण्याने भरली आहे। या गुहेचे उत्खनन होणे गरजेचे आहे, कारण यातून काही पुरावे हाती लागू शकतील। मंदिराच्या आवारात तुम्हाला शिलालेख व कितीतरी लहान मोठ्या पिंडे दिसतील। तसेच वीरगळी, नागशिळा, सतीशिळा तुम्हाला पाहायला मिळेल। यावरून लक्षात येईल की हे मंदिर किती पौराणिक व प्राचीन आहे। मित्रांनो, आपल्या या जे मंदिर आहे या मंदिराबद्दल थोडीशी माहिती, इथे जी शाळा आहे मराठी शाळा, त्यांचे मुख्याध्यापक आपल्याला भेटलेले आहेत। मुख्याध्यापक सर भेटलेले आहेत, श्रीकांत मोगे सर म्हणून आहेत, मोरे श्रीकांत मोरे सर म्हणून आहेत। ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती देतील, तर आपण त्यांच्याकडून ही माहिती, मंदिराची जी माहिती आहे ती आपण त्यांच्याकडून नक्कीच ऐकूया। चक्रेश्वर गावातील हे चक्रोबाचं मंदिर हे फार पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे। याची सरकारी दप्तरी देखील नोंद आहे, आणि हजारो भाविक दर सोमवारी खास इथं लोकांच्या मनोकामना ज्या आहेत त्या बोलल्यानंतर पूर्ण होतात। त्यामुळं दर सोमवारी हजारो भाविक इथं येतात। वर्षातून एक मोठी महाशिवरात्र दिवशी इथं यात्रा भरते, त्यावेळी लाखोंचा जनसमुदाय इथं त्या महाप्रसादाला आलेला असतो। आणि हेमाडपंथी मंदिर आहे, अनेक शतकापूर्वी बांधलेलं आहे। मी इथं प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना मला मिळालेली एवढी जुजबीज माहिती मी आपल्याला सांगते। आपण या ठिकाणी आलो आणि या मंदिराबद्दल आपल्याला श्रीकांत मोरे सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप मी त्यांचा आभारी आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, या गावाचे नाव जे आहे चक्रेश्वरवाडी हे नाव कसे पडले, तर याच्याबद्दल आपल्याला इथले जे ग्रामस्थ आहेत ते आपल्याला ते एक ठिकाण आहे ते दाखवणार आहेत, आणि आपल्या बरोबर एक आमदार वराडे त्यांचे सरपंच पण आलेले आहेत आनंद कांबळे म्हणून, तर ते सुद्धा आपल्या बरोबर ते आता ठिकाण पाहायला जाणार आहेत, तर आपण ते ठिकाण पाहायला जाऊया। 20 वर्षापूर्वी गंगा आलेली इथे चक्रेश्वरवाडीमध्ये कळत होती कशावनं, इथे एक वडाचं झाड गावाच्या खाली आपल्याला तपशाला जायच्या रोडवर होतं, मोठा वृक्ष होता। ते वृक्ष म्हणजे ते असा सुत कसं होतंय तसं मागावल्या सुत्तासारखा पांढरा खडा व्हायचा, मग त्यावर ओळखायची गंगा या गावाला आलेली आहे। म्हणजे इथं गंगाबाई होती, त्या गंगाबाई किंवा देवाभिषी बाव आहे तिथं, आणि तपशा तीन ठिकाणला पाणी दुधागत होत होतं इथं, एवढं हे महात्मा आहे शंकराचं। त्या ह्याच्याकडे लक्ष म्हणजे कसं, आता कुणाचं गावच्या लोकांनी जर असं हे केल्यामुळे तिथे एक बाव आहे वरगंगबाव म्हणून, त्या बावीपर्यंत रस्ता नाही, त्याच्यामुळे आता माणसं भावी कोण लांबनच येऊन जातात। तर एवढं मत होतं या तीर्थाला, म्हणजे बाकी अंगावर जर कसं डाग जर कुठलं उठलं तर ह्या तपशावर आणि इथं गंगबाईवर आंघोळ केली की ते निघून जायचं होतं, एवढं महात्मा आहे। चालेल, मग आपण ते बघून येऊया। अशा ठिकाणची कामं बी येणार हे गावातले लेवल केले जात। खदळ खदळ यावलं, खदळ यायला लागले दोपहर जाणार बाजार, आता गेटात जरा वाढ तोडणार आवर आता दोपहर आता जाऊ दोन सहा।
बावीत आणि गंगबाव म्हणून आई याच्यात दुधासारखं पाणी पहिलं असं पूर्वी म्हणजे 20 वर्षापूर्वीपासून बंद झालं आहे येते आलं इथं दुधाला पाणी येतं इथं एक परत खाली तपशेवेग आणि देवळाजवळ तीन ठिकाणला पाणी एकच येते दुधागत एवढं माप माझ्या गंगबावीत आहे अजून सुद्धा तळाशी गावची याची माणसं चालते की नाही तिथं आंघोळ चक्रेश्वरवाडी गावाकडे जात असताना आपल्याला डाव्या बाजूस एक टेकडी दिसेल. या टेकडीवर असंख्य असे दगड आहेत व त्या प्रत्येक दगडावर आपल्याला चक्र दिसतील. आता या मागील रहस्य काय किंवा या दगडावर चक्र काढण्याचा हेतू काय याचा उलगडा होणे आवश्यक आहे. म्हणूनच काय या गावाचे नाव चक्रेश्वरवाडी असे पडले असेल काय. टेकडीच्या मध्याहून पृथ्वीचा आकार गोल आहे हे दिसून येईल. खरोखरच हे गाव भौगोलिक व खगोलीय दृष्ट्या अगदी कुतूहलाचे आहे म्हणून एकदा भेट द्याच. तुमच्या लक्षात आले असेलच की इथं प्रत्येक दगडावरती तुम्हाला गोल किंवा ते चक्र दिसणार आहे. आता आपण कितीतरी इथं दगड बघितले त्याच्यावरती गोल आकार असले चक्र काढलेले आहेत. खूपच एकदम वैशिष्ट्य आहे याचं. मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेलच तर शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या मित्रांना तुमच्या मित्रपरिवारांना सबस्क्राइब करायला सांगा आपला हा चॅनल जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ असतील ते त्यांना पाहायला मिळतील आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.